पाहण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन। 2015 साली केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ हे धोरण आणलं होतं। सुकन्या कन्या योजना ह्या धोरणाचा एक भाग मुलींच्या भविष्याचाही आर्थिक भार आई वडिलां किंवा पालकांवर पडू नये ही योजना आणण्यामागची किंवा त्या योजनेचा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। ॲक्सिस एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावात गृहलक्ष्मी सुकन्या योजना हे 1/4/2022 पासून रोजी या गावात जन्मलेल्या मुलींच्या नावाने 2000 रुपये अंतर्गत ठेव योजना चालू केली आहे। बहुतेक ही सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत या योजनेचा संकल्प ठरलेली आहे। तर पाहूया सुकन्या योजनेसारखीच यासारखीच अटी काय आहेत ते। सदर पालक हे आष्टी याच गावातील रहिवासी असते बंधनकारक आहे। सदरचा हा लाभ दोन अपत्य असणाऱ्यांनाच मिळू शकतो। सदर लाभ हा एक रकमी मिळणार असल्याचंही सांगितलं आहे। याची अधिक माहिती याच गावातील ही संकल्पना राबवली ते म्हणजे याच गावातील असलेले ग्रामसेवक श्री दीपक सेळके व सरपंच डॉक्टर अमित व्यावर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। आष्टी ग्रामपंचायतीने चालू करण्यात आलेल्या गृहलक्ष्मी योजना त्याच्या संदर्भात आपण त्याच्याविषयी काय करतो अधिक जाणून घेऊयात डॉक्टर अमित व्यावर यांच्याकडून। नमस्कार, आज आम्ही आष्टी ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये एक नवीन योजनेचा राबवण्यात येणार आहे। त्या योजने अंतर्गत गृहलक्ष्मी सुकन्या योजना या अंतर्गत आम्ही ज्या गाव आमच्या गावामध्ये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल तिला त्या घरामध्ये त्या मुलीच्या नावे आम्ही 2000 रुपये ठेव म्हणून देणार आहोत। याचा उद्देश मिळून म्हणजे आता सध्याला आपण पाहत आहात सध्याला भारतामध्ये स्त्री जन्मदर वरचेवर कमी होत चाललेला आहे आणि स्त्रीभ्रूण हत्या ही बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये चालते। ह्या सर्व गोष्टींना आळा येण्यासाठी किंवा ह्या गोष्टी टाळण्याकरता एक सुज्ञ उपक्रम म्हणून आम्ही हा गृहलक्ष्मी सुकन्या योजना राबवण्यास ठरवली आहे। जेणेकरून ज्या गोरगरीब घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर त्याचं जास्त डिलिव्हरीचं किंवा तिला बाळासंगोपन करण्याचं हे दर्पण त्या महिलेमध्ये राहू नये म्हणून फुल्ल फुलाची पाकळी या स्वरूपात आम्ही 2000 रुपये देऊन त्या फॅमिलीला एक त्यांच्या त्या मुलीला जपण्याच्या सांभाळण्याच्या अनुषंगाने एक हातभार लावण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे।